कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांच्या पॅनलनं 10 जागा जिंकत वर्चस्व मिळवलंय. विरोधी नाईक गटाला केवळ 5 जागा मिळाल्या. आज नवनिर्वाचित अध्यक्ष सर्जेराव खोत यांच्यासह उपाध्यक्ष ॲडव्होकेट उमेश माणगावे, ॲडव्होकेट राजू ओतारी, कर्णकुमार पाटील, सोनाली शेठ, सागर घोरपडे, चंद्रकांत कुरणे, स्नेहलता सावंत, सरिता घोरपडे, श्रद्धा कुलकर्णी, रोहित भोसले, मीना पोतदार, गीता इंगळे आणि पृथ्वीराज करपे यांनी एस न्यूज कार्यालयाला भेट दिली. यावेळी एस न्यूजचे संपादक कृष्णा जमदाडे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी आपण पुढील वर्षभर खंडपीठ लढा मोठ्या ताकदीनं सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक झाली 2024-2025 या वार्षिक सालाकरिता आणि प्रचंड मताधिक्याने सभासदांनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्यामुळं सध्या खंडपीठाचं मागील काही वर्षापासून बंद पडलेलं आंदोलन पुन्हा नेटानं चालू करण्याची जबाबदारी आमच्यावरती वाढलेली आहे. ते आम्ही निश्चितपणानं पार पाडण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितपणानं त्यासाठी आम्ही आशावादी पद्धतीनं काम करू. दुसरा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्याला भेडसावतो की वकिली विषयाला या क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळं जे ज्युनियर वकील आहेत त्यांना सुरुवातीच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्याप्रमाणे इतर दिल्ली गव्हर्नमेंट असेल किंवा इतर काही राज्यांमध्ये त्याबाबत धोरणात्मक डिसिजन झालं आहे आणि पहिल्या 5 वर्षाकरिता 5,000 रुपये दरमहा स्टायफंड या ज्युनियर वकिलांना देण्याचं जसा निर्णय झालेला आहे तसाच निर्णय या महाराष्ट्र राज्यांनीसुद्धा घ्यावा. यावेळी ॲडव्होकेट रोहन साळुंखे, रोहन पाटील, ओम मानगावे, एस न्यूजचे कार्यकारी संपादक बाळासाहेब काळे यांच्यासह एस न्यूजचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.